इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता कापणे. कवयित्री बहिणाबाई चौधरी. शेतात उगवलेले धान्य कापून शेतकरी खड्यात नेतात आणि कापणीच्या आनंदाचे वर्णन बहिणाबाई चौधरी यांनी खानदेशी भाषेमध्ये कापणी या कवितेमध्ये केलेले आहे. आणि मी विद्यार्थी मित्रांनो, आपण कापणी ही कविता आणि त्याचा भावार्थ आज समजून घेऊया. आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी, आज करे खाले वरे डाव्या डोयाची पापणी. आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मराठी महिन्यातील मार्गशीर्ष महिना हा असतो आणि शेतातील पिकं ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिकलेली असतात आणि त्यावेळेस कापणीची वेळ आलेली असते. आणि डावा डोळा खालीवर करत आहे म्हणजे हा आनंदाचा एक शुभ शकून म्हणून मानलेला आहे असं कवयित्री म्हणतात. आणि म्हणून त्यांचा डोळा खालीवर होत आहे असं त्या म्हणत आहेत. पडे जमिनीले तडे आली कापणी कापणी, तशी माझ्या डोळ्या पुढे उभी दाण्याची मापणी. जमिनीला तडे आणि भेगा पडत आहेत, याचाच अर्थ असा की कापणीचा मौसम हा जवळ आलेला आहे. आणि त्या कवयित्रीच्या डोळ्यांपुढे, त्या शेतकऱ्याच्या डोळ्यांपुढे उभ्या जे शेतामध्ये पीक आहे, त्याच्या कापणीचे धान्य जे त्याच्या घरात येणार आहे, त्या धान्याची मापणी त्याच्या डोळ्यासमोर येत आहे असं कवयित्री म्हणत आहे. शेत पिवय धम्मक आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवून. शेतातले पीक पिकून हे पिवळे झालेलं आहे आणि आता आपल्याला ते कापायची वेळ आलेली आहे. आता सर्व शेतकऱ्यांनी हिम्मत धरायची आहे आणि ते शेतातील पीक कापून आणण्यासाठी आपले विडे, इये म्हणजे विडे, आपल्याला पाजवून म्हणजे त्या विड्यांना धार लावून ठेवायचं आहे, जेणेकरून ते धान्य आपल्याला कापून जास्तीत जास्त आपण धान्य मिळवू शकतो असे कवयित्री म्हणत आहे. शेत पिवये पिवये आली कापणी कापणी, हातामधी धराईये खाली ठेवा रे गोफणी. शेतात सर्वत्र पीक पिकल्यामुळे पिवळं पिवळं सर्व दिसत आहे आणि ते कापण्यासाठी आपल्याला विड्याची गरज आहे. आणि म्हणूनच कवयित्री म्हणत आहे की हातामध्ये ये धरा आणि पाखरांपासून वाचवण्यासाठी जी गोफणी वापरलेली असते ती आता खाली ठेवा आणि हातामध्ये ये धरा असं कवयित्री म्हणत आहे. काप काप माझ्या आईया आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची आली डोयाले झापणी. कवयित्री त्याच्या विड्याला सांगत आहे की हे विड्या, मला हे धान्य कापायला आता तू मदत कर, आता कापणीची वेळ आलेली आहे. आणि त्या कापलेल्या पिकांची रास, त्या कणसांची रास मला रचायची आहे आणि ते रचून रचून मी कष्टाने इतकी दमलेली आहे की आपोआपच माझ्या डोळ्यांमध्ये आता झोप पेंगायला लागत आहे. आली पुढे रगडणी आता कापणी कापणी, खये करारे तयार हाती घिसन चोपणी. पिकांची कापणी झालेली आहे आणि त्या पिकांच्या मळणीसाठी आणि ते पीक खड्यामध्ये नेण्यासाठी आता आपल्याला खडे तयार करावे लागणार आहेत. आणि ते खडे तयार करण्यासाठी हाती चोपणी म्हणजे लाकडाची एक पाटी, त्याने आपल्याला खडे तयार करून त्यामध्ये त्या कापलेल्या पिकांची मळणी करण्याची तयारी सुद्धा आपल्याला करायची आहे असं कवयित्री शेतकऱ्याला सांगत आहे. अशा प्रकारे कापणी या कवितेमध्ये शेतकऱ्याने शेतात पिकवलेले धान्य कापणीच्या वेळी त्याला होणारा आनंद, असे त्या आनंदाचं वर्णन बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या खानदेशी भाषेमध्ये केलेलं आहे